हिरण्यकेशी नदीच्या पुराचं पाणी पूर्णपणे ओसरल्यानं भडगाव पूल वाहतुकीसाठी सकाळपासून खुला झालाय त्यामुळं तब्बल आठ दिवसांनंतर गडिंगला चंदगड मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे दरम्यान पुराच्या पाण्यामुळं रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेत त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खड्डे दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर पातळीवर पूर्ण केलंय गेल्या आठवड्यात गडिंग्लस तालुक्यात संततधार पाऊस झाल्यानं हिरण्य केशी नदीला पूर आला होता भडगाव पुलावर पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद होती रविवारपासून पाऊस थांबल्यानं पुराचं पाणी हळूहळू ओसरत होतं सोमवारी पुलावर अर्धा फूट पाणी असताना वाहतूक सुरू होण्याची शक्यता होती मात्र पुलाजवळ भडगावच्या दिशेला मोठा खड्डा पडल्यानं तो मुजवल्यानंतरच वाहतूक सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता सोमवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान पुलावरील पुराचं पाणी ओसरलं त्यानंतर आज सकाळी पासून गडिंगला चंदड मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खड्ड्यांच्या दुरुस्तीचं काम सकाळपासून हाती घेत बहुतांश खड्डे मुजवले